आयकॉन वर क्लिक करा. एवढीच आहे, ज्या अर्थी बहुमत असून अजूनही फोडाफोडीचं राजकारण भाजपला करावं लागतं ह्याचा अर्थच सरकार स्थिर नाही आहे, म्हणून इतर पक्षातील लोकांची फोडाफोड करून त्या ठिकाणी अन्य पक्षांना वाव देण्याचं काम जे सुरू आहे याचा अर्थच आहे की भाजपचं विद्यमान सरकार हे म्हणावं तसं स्टेबल नाही आहे, स्थिर नाही आहे, आणि म्हणून ही फोडाफोडीची जी प्रक्रिया आहे ती महाराष्ट्रात जी शिंदेपासून सुरू झाली आहे ती अद्यापही पुढे सुरू आहे आणि यातून सरकार वाचवण्याचा प्रयत्न आहे. नाही तर काय होऊ शकतं, त्यात नेमकं काय घडतं आहे, कशामुळे घडतं आहे मी सांगू शकणार नाही, पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही आमचं काम करत राहू, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे नेतृत्वाकडे असलेली शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडी कायम राहील. मुद्दा राहिला पवार साहेबांच्या उर्वरित आमदारांचा, तो निर्णय त्यांनी घ्यावा, आता त्यांना काय औषध वाटतं आहे ते महाविकास आघाडीत राहिले तर चांगली गोष्ट आहे, पण शेवटी हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे की त्यांनी या बाबतीमध्ये विद्यमान परिस्थितीवर काय भूमिका घ्यायची त्यांचा विषय. बोललो उद्धव ठाकरेंशी मी बोललो आणि त्यांना मी हेच सांगितलं की बा आम्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन ही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये कायम राहील आणि आपली भूमिका आपण लोकांसमोर गेलेलो आहोत, एकत्रपणे लोकांसमोर जाऊ असं मी उद्धव ठाकरेंशी मगाशी संपर्क साधून बोललेलो आहे. झालीच होती ना, मी त्यांना भेटलो होतो आहे त्या परिस्थितीमध्ये, कारण आमची बैठका सुरू होत्या, अजित पवारांचा मला निरोप होता आणि त्या निरोपाप्रमाणे मी त्यांना भेटलो, पण आजच्या घटनेशी त्या भेटीचा काही संबंध नाही. ते कार्यकर्ते जोमात आहे, नांदेडमधले कार्यकर्ते आपण पाहताय काल पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे कालपासून आणि आज नांदेड जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ नांदेडचा बैठका आमच्या सुरू आहेत, आमच्या कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय सूचना आहेत, पक्ष मजबूत करण्याकरता काय काय करायची गरज आहे, या सगळ्या बाबतीमध्ये मतदारसंघन्याय दोन दोन तीन तीन तास चर्चा झालेली आहेत, आमचे कार्यकर्ते काम करायला सज्ज आहेत, कुठलाही आमच्यामध्ये कुठली मतभिन्नता नाही आहे आणि जोमाने काँग्रेस पक्षाची ही जागा काढण्याविषयी पूर्ण तयारी आमची आहे. असं आहे, हा निर्णय कुठलाही एकत्र तिन्ही पक्ष जे आहेत आमचे, आता पवारसाहेबांचे उर्वरित जेवढे आमदार आहेत ते असोत किंवा या ठिकाणी शिवसेना असो किंवा काँग्रेस असो, असा विषय हा निर्णय तिन्ही पक्षांनी मिळून घ्यावा लागतो.